सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेमध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही असं प्रतिपादन भगवानराव पाचपुते यांनी केलं. दोन दिवसापूर्वी काष्टी येथे नागवडे साखर कारखाना संचालक राकेश पाचपुते आणि प्राध्यापक सुनील माने यांच्यावर यांच्यासह त्यांच्या सहकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन भगवानराव पाचपुते यांच्या कारभारासह संस्थेच्या अनियमितता तसेच संस्थेला साखर कारखान्यानं पाठवलेल्या 146 नोटीसबाबत आरोप केले होते. याला प्रतिउत्तर म्हणून संस्थेचे मार्गदर्शक संचालक भगवानराव पाचपुते यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाचपुते म्हणाले की आपण 40 वर्ष निस्वार्थीपणे काम करत असून आरोप करणाऱ्या कुटुंबात संस्थेचे संचालक आणि अध्यक्षपद दिलं होतं. राजकीय दबाव टाकून 4 वेळा विरोधकांनी संस्थेची चौकशी लावली. केलेला आरोप खंडन करणं संस्थेच्या हितासाठी गरजेचं असून देशपातळीवरती पुरस्कार प्राप्त संस्थेला आगामी होणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बदनाम केलं जात आहे. नियमबाह्य कर्ज घेतल्यासाठी 146 नोटीस दिली. तसेच नियमबाह्य कर्ज यापूर्वी वसूल केले आहेत. 100% वसुली झालेली आहे. 40 वर्षाच्या काळात एकही भ्रष्टाचार प्रकरण नाही आहे. मात्र विरोधकांनी तक्रार केली. यावरती चौकशीसाठी केवळ राजकीय दबाव आणून करत आहेत. संस्थेला 2 राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आहे. ते केवळ 24 वर्ष केलेल्या कष्टामुळे. यात गावाचं नाव मोठं झालं. संस्थेची कारभार दिशादर्शक पॅटर्न तयार केला आहे. 8व्या पंचवार्षिक निवडणूक पाहून राजकारण सुरू आहे. मात्र विरोधकांची दाळ शिजणार नाही आहे. 83 चौकशीसाठी 1:3 सदस्यांची तक्रार लागते. येथे मात्र 2 ते 4 जणांच्या सह्यांवरती चौकशी लावली आहे. संस्थेची चौकशी झाली तर मात्र भ्रष्टाचार सापडला नाही आणि संस्थेला 37 लाख रुपयांचा नफा झाला आहे असंही पाचपुते यांनी सांगितलं. प्रतिनिधी अमोल झेंडे, News24, श्रीगोंदा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.